मराठी असो वा हिंदी, सिनेमा कोणत्याही भाषेत असो, पण सर्वाधिक चर्चा असते ती सिनेमातील नायकांची. पण मराठी सिनेसृष्टीत असे काही सिनेमे आहेत जे त्या सिनेमातील खलनायकांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. तात्या विंचू, टकलू हैवान, इनामदार भुसनाळे, गिधाड, कवट्या महाकाळ यांसारखे अनेक खलनायक आणि त्यांचे डायलॉग्स किंवा त्यांचं हसणं कायम आपल्या आठवणीत राहिलेलं आहे. चला तर मग एक नजर टाकूया मराठी सिनेमातील खलनायकांवर. झपाटलेल्या सिनेमातील भावला म्हणून तितका गोड आणि निरागस वाटलेला तात्या विंचू आणि त्याचा ओम भग्नी भागवतरी भगमासे ओम फट स्वाहा हा मंत्र सिनेमात मोठी रंजकता आणतो. या भावल्याच्या भूमिकेला दिलीप प्रभावळकर यांनी आवाज दिला आहे. तर अशा या तात्या विंचूमुळे आजही प्रेक्षक सिनेमा पाहताना खिळून राहतात. थरथरट नावातच भीती आणि राक्षसी संकल्पना समजत असली तरी खलनायक टकलू हैवान आणि त्याची संपूर्ण टीम टकली असल्यामुळे त्याची गँग आणि त्याची हा हा ही ही हु हु हे हे अशी सारीच नावं मजेशीर आहेत. पण अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी साकारलेली टकलू हैवान ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. सुटा बुटातील नायक आपण अनेकदा पाहिला, पण असा खलनायक पहिल्यांदाच दिसला तो पछाडलेला या सिनेमात. शर्टावर सूट, डोक्यात सफेदी टोपी, हातात पाईप आणि मोठे डोळे असा घरंदाज पेहरावातील इनामदार भुसनाळे. या खलनायकाची आणखी चर्चा झाली ती डोळे बघ डोळे या डायलॉग मुळे. या सिनेमात ही खलनायकाची भूमिका अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती, परंतु त्यांना त्यात सहज ओळखता येत नव्हतं. माझा छकुला या सिनेमातील बिपिन वर्टी यांच्या गिधाड या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात धडकीच भरवली होती. टक्कल टपोरे डोळे, काळा कुट्ट वर्ण, सफेद भुवया आणि मिशा असलेला गिधाड जेव्हा संतापतो तेव्हा साऱ्यांनाच घाम फुटतो. पण या भूमिकेमुळे या सिनेमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. धडाकेबाज या सिनेमामुळे अस्तित्वात आलेला खलनायक म्हणजे कवट्या महाकाल. नावाप्रमाणेच रूप, पण कवटी डोक्यावर नाही तर चेहऱ्यावर असेल तर मग साऱ्यांची घाबरगुंडी उडणारच ना. तर पुन्हा एकदा बिपिन वर्टी यांच्या कवट्या महाकाल या भूमिकेने प्रेक्षकांच्या पायाखालची जमीन सरकवली. हे सर्व खलनायक जरी असले तरी प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं आणि यांनी सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. तर तुमचा आवडता खलनायक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.